मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहिती व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल ऐकन वर क्लिक करा आज आपण या व्हिडिओ मध्ये एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या सर्व खातेदारांना एसबीआय बँकेने ट्विट करून एक इशारा दिलेला आहे एका खातेधारकांचे सायबर गुन्हेगारांनी म्हणजेच हॅकरनी दोन लाख बावीस हजार रुपये केवाय सी हेफिकेशनच्या नावाने बँक खात्यातून शनात उडवले आहेत तरीही बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण पाहण्याकरिता हा मित्रांनो देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व खातेधारकांसाठी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून एक महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे या ट्विट मधून सर्व ग्राहकांना सावधान व सतर्क राहण्याचा इशारा आज चा आहे आजकाल बरेच लोक च्या नावाने खातेदारांना कॉल करीत आहेत आणि त्यांची वैयक्तिक माहिती बद्दल पण कधी अशा प्रकारचा फोन आला तर सावधगिरी बाळगा आणि बँकेविषयी स्वतःची कोणतीही माहिती संपूर्ण खात्री केल्याशिवाय कुणासोबत पण शेअर करू नका नाहीतर आपले बँक खाते रिकामे होऊ शकते आपल्या घामाचा कष्टाचा पैसा हॅकर आपल्या बँक खात्यातून काही क्षणामध्ये काढून घेऊ शकतात आणि नंतर पच्चाचापाशिवाय आपल्याकडे काही पण शिल्लक राहत नाही कारण की याच दरम्यान एक घटना समोर आलेली आहे ज्यामध्ये स्वतःला एसबीआय बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून एका एसबीआय ग्राहकाच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये काही क्षणामध्ये त्याच्या खात्यातून उडवले आहेत त्यानंतर हे प्रकरण बँके पर्यंत पोहोचल्यानंतर असे समजले की तो आलेला कॉल फ्रॉड होता सायबर अपराधाचा होता म्हणजे हॅकरचा होता तो एक फसवणूक करणारा होता ज्यांनी त्या ग्राहकाला रुपयांचा चुना लावला होता खर तर अशा अनेक घटना दररोज कुठे ना कुठे घडतच आहेत ज्यामध्ये स्वतःला एसबीआय बँकेचा अधिकारी असल्याचा किंवा कर्मचारी असल्याचा दावा करत अनेक हॅकर्स सायबर गुन्हेगार खातेदारांना फोन करतात आणि आपली माहिती घेऊन बँक अकाउंट काही क्षणामध्ये रिकामे करून टाकतात अशा असंख्य तक्रारी पण स्टेट बँक ऑफ इंडिया कडे आलेल्या आहेत त्यानंतर ही बाब बँकेपर्यंत पोहोचली की हा कोणी बँकेचा कर्मचारी किंवा अधिकारी नसून फसवणूक करणारा एक भामटा हॅकर आहे असे समजते केवायसी सी नावाने खातेदारांना येत आहेत फोन स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हणजेच एसबीआय बँकेने आपल्या सर्व खातेदारांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे काही सायबर गुन्हेगार बँकेचे अधिकारी कर्मचारी किंवा प्रतिनिधी असल्याचे भासून सी करने चा नावाखाली ग्राहकांना कॉल करत आहेत आणि आपण त्यांना सर्व माहिती देताच तुमच्या बँक खात्यातून तुम पैसे काढले जात आहेत तरी एसबीआय सर्व खातेधारकांनी अशा कॉल किंवा एस एम एस म्हणजेच मेसेज पासून सावधानता बाळगावी व सत करावे असे आव्हान बँकेने सर्व ग्राहकांना म्हणजे सर्व खातेदारांना केलेले आहे एसबीआय बँकेने सांगितले की फसवणूक करणारा आपल्याला फोन करून बँकेचा प्रतिनिधी असल्याचे माहिती मिळवतो फोन कॉल करतो किंवा मेसेज पाठवतो आपल्या सोबत असे काही घडले तर त्वरित आपण सायबर क्राईम डॉट डॉट इन वर ताबडतोब तक्रार दाखल करावी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती जर का आपण आवडली असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सोबत शेअर करण्यास विसरू नका आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र